नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मस्त ना मस्त सल्लाच हवं मी शिवाणी तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण मस्तपैकी मासवडी रस्सा बनवतोय ही रेसिपी खूप म्हणजे खूप मस्त लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात पण त्याआधी तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप खूप छान जाऊ तुम्हा सगळ्यांच्या सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो श्री स्वामी समर्थ चला तर मग अशा मासवडी रसाच्या रेसिपीला लगेचच सुरुवात करूयात सुरुवातीला आता आपण आतलं जे सारण असतं ते बनवून घेऊ त्यासाठी गॅसवरती बघा एक मोठा पॅन ठेवला आणि ह्यामध्ये आम्ही अर्धी वाटी इतके हे तिळ घेतले आता तीळ आपण एक दोन ते तीन मिनटं चांगले असे भाजून घ्यायचे हे तडतड असे उडायला सुरुवात झाले की गॅस बारीक करून हे तिळ आता आपण एका वेगळ्या डिश मध्ये काढून घेणार आहोत त्यानंतर त्याच पॅन मध्ये बघा इथं मी पाव वाटी इतकं सुकं खोबरं खिसून घेतलं होतं तर ते घातले इथे खोबरं खिसून घेताना मी बारीक खिसने खिसले मुद्दामून तुम्ही हवं तर मोठ्या खिसने पण खिसू शकता आता खोबरं पण बघा छान असं तांबूस रंगावरती आलेलं आहे तर हे पण आपण एका वेगळ्या डिशमध्ये काढून घेणार आहोत हे सगळे जिन्स आपण वेगवेगळ्या डिशमध्ये घालून घ्यायचे त्यानंतर त्याच पॅनमध्ये मी एक छोटा चमचा तेल घालून घेतलं तेल चांगलं गरम झाल्यानंतर दोन ते तीन मिडियम साईजचे कांदे घेतले ते बारीक चिरून घेतले आणि ते पण आता आपण हे कांदे तेलावरती चांगला चॉकलेटी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचे ही रेसिपी अगदी मस्त लागते माझी आजी ही नेहमी बनवायची तिच्याच पैधीने मी आज रेसिपी बनवते तर कांद्याला मस्त रंग आला तर हे सगळं एका जिन्नस आपण वेगळ्या डिशमध्ये काढून घेतल्यानंतर हे थंडल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला आपण तीळ जे आहे तर ते घालणार आहोत आणि त्यानंतर पाव वाटी इतकं भाजलेल्या दाण्याचा कूट घालून घेतला आणि हे दोन्ही आता आपण बारीक असं वाटून घेणार आहोत तुम्ही जर तुमच्याकडे भाजलेल्या दाण्याचा कूट नसेल तुम्ही तर शेंगाने भाजून पण घेऊ शकता हे बघू शकता हे छान असं बारीक झालेलं आहे तर ते का डिशमध्ये काढून घेऊयात त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जो काही कांदा भाजला होता तर तो पण संपूर्ण घालून घ्यायचा आणि हा पण आता बारीक असा वाटून घेणार आहोत कांदा पण बघा अगदी मस्तपैकी असं बारीक वाटून तयार आहे तर हे पण मिश्रण आपण तिळाच्या मिश्रणामध्ये काढून घेणार आहोत त्यामध्येच आता आपण मगाशी जे सुकं खोबरं भाजून घेतलं तर ते घेतोय जर तुमचं खोबरं मोठं असेल तर अशा पण हाताने थोडंसं चुरून घ्यायचं खोबरं भाजल्यामुळे लगेचच चांगलं बारीक होतं तर संपूर्ण खोबरं पण आता ह्यामध्ये घालून घेऊयात अर्धा कप ह्याच्यामध्ये मी बारीक चुरून घेतलेली कोथंबीर घातली चवीनुसार मीठ घालूयात अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट घातलं अर्धा चमचा मी गरम मसाला घातलं आणि हे सगळं बघा चांगलं असं मिक्स करून घेणार आहोत हे जे सारण आहे ते खायला खूप म्हणजे खूप छान चविष्ट लागतं कांद्यामुळे बघा याला चांगलं सा मॉइश्चर पण आलेलं आहे मस्त आता आपलं हे सारण तयार आहे तर हे परफेक्ट असं आपलं मासवडीच्या आतलं जे सारण आहे हे तयार आहे तर हे आता एका साइडला ठेवूयात पुन्हा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन ते तीन इतक्या हिरव्या मिरच्या घेतल्या त्यामध्ये आता आपण एक सात ते आठ इतक्या लसूण पाकळ्या घालून घेणार आहोत आणि आता हे वाटण वाटून घेणार आहोत हे मिरची आणि लसणाचं वाटण बघा अशा पद्धतीनं वाटून तयार झालेलं आहे हे पण वाटण आता आपण एका साईडला ठेवूयात त्यानंतर इथं मोठ्या बाउलमध्ये मी दीड वाटी इतकं हे डाळीचं म्हणजेच बेसनचं पीठ घेतलं तुम्ही हवं तर हे जास्त पण घेऊ शकता दीड वाटी बेसनाला आपण दोन वाटी पाणी घालून घेणार आहोत पण एकाच वेळी सगळं पाणी न घालता थोडं थोडं पाणी घालायचं जेणेकरून ह्या डाळीच्या पिठाच्या गुठळ्या होणार नाहीत अशा पद्धतीनं हे पीठ छान मिक्स करून घेतल्यामुळं आपण जेव्हा ती मांसपडीचं पीठ शिजवतो किंवा हटवतो ना पीठ तेव्हा ते, ते चांगलं शिजतंही आणि अगदी परफेक्ट पाण्याचं प्रमाणही राहतं त्यामुळे मी ही पद्धत नेहमी यूज करते तुम्ही पण हीच पद्धत यूज करा दोन वाट्या पाणी घालवल्यानंतर हे बॅटर तयार झाले लगेचच एका मोठ्या कढईमध्ये बघा मी दीड मोठे चमचे तेल गरम करून घेतलं तेल चांगलं गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरे घातले जिरे चांगले फुलले की आपण मगाशी वाटून घेतलेले लसूण आणि मिरचीचं वाटण घालून घ्यायचं आणि हे पण आता दोन मिनटं चांगलं परतवून घ्यायचं लसूण मिरची चांगले परतल्यानंतर अर्धा चमचा हळदपूड घालायची ही चांगल्याशी मिक्स करून घ्यायची आता गॅस अगदी बारीक करायचा आणि आपण मगाशी जे डाळीचं पीठ चांगलं भिजवून ठेवलं होतं तर ते एका हाताने घालत दुसऱ्या हाताने आपण हे अशा पद्धतीनं मिक्स करत राहणार आहोत जेणेकरून पिठाच्या गुठळ्या किंवा गाठी होणार नाहीत अशा पद्धतीनं एकसारखं हे आता हलवत राहायचं डाळीचं पीठ जे आहे ते हळूहळू घट्टसर व्हायला सुरुवात होते आता गॅस थोडासा मध्यम करूयात ह्या म्हणत आपण चवीनुसार मीठ घातलंय हे सगळं चांगलंसं मिक्स करून घ्यायचं हळूहळू पीठ चांगलं घट्टसर व्हायला सुरुवात व्हायला लागते तुम्ही बघू शकता से से है। है एक चार ते पाच मिनिटानंतर हे पीठ बघा अशा पैकीने चांगल्यास घट्टसर झालेलं आहे हे पीठ पूर्ण अशा पैकी एकसारख्याचा गोळा तयार झाला की आता आपण ह्याच्यावरती जा झाकण ठेवून साधारणपणे चार ते पाच मिनटं हे पीठ शिजवून घेणार आहोत ह्यामुळं काय होतं हे पीठ अगदी परफेक्ट शिजतं गॅस शिजताना पीठ मात्र बारीक ठेवायचा म्हणजे हे पीठ अजिबात खाली तळाशी लागत नाही चार ते पाच मिनिटांनंतर झाकण काढून बघूयात आता बघा पिठाचा रंगही अगदी चांगला चेंज झालेला आहे पण तरी पण मी तुम्हाला एक सोपी पद्धत दाखवते आपला जो हात असतो तो पाण्यामध्ये गार पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा आणि हा पिठाला लावून बघायचा जर आपल्या हाताला पीठ काही चिकट नाही तर पीठ अगदी परफेक्ट शिजले असं समजायचं आता पीठ परफेक्ट शिजलेलं आहे तर गॅस बंद करून ह्याच्यावरती झाकण ठेवूयात एक दोन ते तीन मिनटं झाकण ठेवले तोपर्यंत पटापट लगेच तयारी करायची पोळपाटणावरती थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि त्यानंतर ह्याच्यावरती एका कॉटनचा रुमाल अगदी पाण्यामध्ये चांगला भिजवून घ्यायचा आता ह्याच्यावरती बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालायची आणि बारीक खिसून घेतलेलं खोबरं घालायचं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण दिसायला खूप छान दिसतं त्यामुळे मी हे असं पद्धत वापरते आणि जे गरमागरम पीठ आहे ते लगेच होतात आपण ह्या कापडावरती काढून घ्यायचं बरेच जण हे प्लॅस्टिकच्या पेपरवरही करतात पण मी नेहमी कॉटनच्या कापडावरती करते त्यातलं निम्म पीठ माझ्यावरती घालून घेतलेलं आहे आता बघा जर तुम्हाला शक्य असेल तुम्ही हाताने पण हे थापटू शकता किंवा मग चमचाचा वापर करून देखील हे अशा पद्धतीनं हे सगळं स्प्रेड करू शकता हे फार जास्त अगदी पातळ करायचं नाही तर अशा पद्धतीने हे गोलाकार करून घेतल्यानंतर जे मग आपण सारण करून घेतलं ते सारण पण आता बघा अशा पद्धतीनं गोलाकार रीतीनं हे पसरवून घ्यायचं आणि थोडंसं हाताने प्रेस करायचं जेणेकरून ते सारण पण त्याला चांगलंसं चिकटलं जातं ही प्रोसेस मात्र तुम्हाला अगदी पटापट करायची आहे कारण पीठ गार झालं तर ह्याची मासवडी बनत नाही आणि लगेचच आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते अगदी त्या पैतीने आपण याची गुंडाळी करून घेणार आहोत पीठ जर गार झालं तर याचे त्यामुळे पीठ गरम गरम असताना असा रोल किंवा ही घडी जी आहे ती वळी करून घ्यायची आता हे बघा अशा पद्धतीने करून झाल्यानंतर लगेच हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि आता ह्याला माशासारखा आकार देऊन घ्यायचा म्हणजे ती मास वडी दिसायला पण खूप छान दिसते दोन्ही असं चपटं करून घ्यायचं खालच्या बरोबर ती ऑलरेडी चपटी बनते आणि दोन्ही जर असं केलं तर त्याला छान असा माशासारखा आकार येतो आणि अगदी परफेक्ट अशी ही मासवडी बनते तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट अशी ही मासवडी बनलेली आहे लगेचच कापड पुन्हा पाण्यामध्ये बुडवून घ्यायचं त्याच्यावरती थोडीशी कोथंबीर आणि हुको खोबरे टाकून घ्यायचं त्यावरती आता हे पीठ टाकून थोडंसं हाताला पाणी लावून हे लगेचच पसरवून घ्यायचं त्याच्यावरती लगेच सारण घालून हे सारण देखील हाताने थोडंसं प्रेस करून घ्यायचं जेणेकरून ते सारण अजिबात खाली पडत नाही आणि लगेचच आता आपण ह्याची गुंडाळी करून घेणार आहोत ही प्रोसेस थोडीशी फास्ट असल्यामुळे ती अगदी तुम्हाला पटापट -पत्त करावी लागते आणि त्यानंतर आपल्याला दोन्ही हाताने ह्याला माशासारखा आकार जो आहे तो देऊन घ्यायचा आता दोन्ही मांसवडे आपल्या तयार झालेल्या आहेत ह्या साईडला ठेवूयात आता बघा हे सारण पण माझं बऱ्यापैकी भरपूर शिल्लक आहे आणि त्यानंतर ज्या भांड्यामध्ये आपण पीठ शिजवलं त्यामध्ये देखील पीठ खाली चिकटलं होतं आता हे पीठ आपण अजिबात वाया घालवायचं नाहीये तर हे काढून घ्यायचं सा, ह्याचाही वापर आपण रेसिपीमध्ये करणारच आहोत त्यानंतर आता आपण रशासाठी लागणारं वाटण बनवूयात त्यासाठी इथं बघा एक मिडियम साईजचा भाजून हो। घेतलेला कांदा पाव वाटी खोबरं ते पण भाजून घेतलं आणि सात ते आठ लसूण पाकळ्या ह्या पण मी तेलामध्ये चांगल्या भाजून घेतल्या हा मसाला तेलामध्ये चांगला भाजल्यासारखी रस्त्याला चव खूप छान लागते त्यामुळे आता आपण जे सारण झालं होतं त्यातलं थोडस सारण ह्याच्यामध्ये ऍड करून घ्यायचं आणि जे पीठ आपण काढून घेतलं तर ते पण घालायचं त्यामुळे रस्त्याला खूप छान चव येते थोडंसं पाणी घालून आता आपण हे वाटण अगदी चांगलं असं बारीक वाटून घ्यायचं ह्याच्यामध्ये आपण घातलेलं सारण आणि पिठामुळं ह्या रस्त्याला चांगलं आळण येतं आणि चव पण खूप छान लागते वाटण तयार झाल्यानंतर लगेचच एका मोठ्या कढईमध्ये मी दोन मोठ्या चमचे तेल गरम करून घेतलं तुम्हाला किती रस्ता हवा ह्यावरती तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकता तेल चांगलं गरम झालं की एक चमचा काश्मीरी लाल तिखट टाकले आणि गॅस अगदी बारीक करून घेतला आणि त्यानंतर वाटून घेतलेलं सगळं वाटण आता आपण ह्या तेलामध्ये घालून घेणार आहोत सुरुवातीला मी लाल तिखट ह्यासाठी टाकलं की जेणेकरून रस्त्याला चांगला तवंग घ्यावा आणि छान मस्तही रंगही यावा आता हे पटापट मिक्स करायचं लाल तिखट जळणार नाही याची काळजी घ्यायची तर बघा सगळं वाटणत आपण ह्या तेलामध्ये मस्तपैकी चांगल्यासं सा मिक्स करून घेतले वाटण पण बघा अगदी मस्तपैकी छान असं बारीक वाटले गेले त्यामुळं रस्सा अगदी मस्त चवदार बनतो आता ह्यामध्ये मी अर्धा चमचा कांदा लसून चटणी वापरले ही तिखटार असते आणि पाव चमचा हळदपूड वापरली काश्मीरी लाल तिखट हे आपण रंगासाठी वापरलं होतं आता हे सगळं बघा पुन्हा असं मिक्स करून घ्यायचं आणि एक दोन ते तीन मिनटं हे वाटण पुन्हा असं परतवून घ्यायचं वाटण आपण मगाशी वाटून घेतलं होतं पण पुन्हा चांगलं परतल्यामुळं हिला मस्तपैकी छान तेल सुटतं तुम्ही बघू शकता कडेनं छान तेल सुटायला सुरुवात झालेली आहे आता ह्यामध्ये आपण पाणी वापरणार आहोत तर आपल्याला जेवढा रस्सा हवा तेवढं पाणी वापरायचं फक्त पाणी हे गरम वापरायचं म्हणजे जो काही तवंग आहे तो सगळा पूर्णपणे वरती येतो आणि नेहमी लक्षात ठेवा कोणताही पदार्थ करताना त्यामध्ये गरम पाण्याचा वापर करा त्यामुळे त्या पद्धतीची चढ आहे अशी टिकून राहते तुम्हाला जर रस्सा फारच घट्टसर हवाय तर तुम्ही थोडंसं पाणी कमी ॲड करू शकता आणि जर तुम्हाला पातळ हवाय तर तुम्ही थोडंसं पाणी ॲड पण करू शकता आता हे बघा सगळं चांगलं असं मिक्स करून घेतलं ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात गॅस मध्यम करायचं आणि झाकण ठेवून आपण याला मस्तपैकी दलघून उकळी काढायची तुम्ही बघू शकता एक चार ते पाच मिनिटानंतर हा रस्सा अगदी मस्तपैकी छान असा उखळलेला आहे अगदी मस्तपैकी असा छान रस्सा झाला आहे तर सुगंधही अगदी खूप मस्त येतोय रस्सा बघा मग थोडासा असा घट्टसर झालेला आहे कारण आपण जे काही पीठ घेतलं तर त्यामुळे रस्सा मस्त होतो आता ह्या मांसवडे पण तयार झालेल्या आहेत आता लगेचच आता आपण हे थाळी था सर्व करणार आहोत त्यासाठी ही मांसवडी पण कट करून बघूयात आतमध्ये बघा किती मस्तपैकी सारण आहे आणि वरून हे मस्तपैकी मासवडीचं आवरण देखील आलेलं आहे ह्याचा आकार माशासारखा असतो म्हणून ह्याला मासवडी असं म्हणतात आणि हा रस्त्यामध्ये टाकून खाला जातो त्यामुळे अगदी नॉनव्हेज सारखीच येते बऱ्याच जणांची फेवरेट असणारी अशी ही मस्तपैकी रेसिपी आहे खूप जण ही करतही असतील मी तुम्हाला आज माझ्या पद्धतीने ही रेसिपी दाखवली तुमची जर काही पद्धत वेगळी असेल तुमचं सारण करण्याची पद्धत वेगळी असेल ते देखील तुम्ही मला सांगू शकता तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असतील आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्यापुढे बेल बटनला क्लिक करायला पण विसरू नका तर ही गरमागरम रस्सा आणि मांसवडी ज्वारीची किंवा बाजरीच्या भाकरीसोबत सर्व करायची अफला तून लागते मी तुम्हाला खरंच सांगते तुम्ही जर एकदा ही रेसिपी बनवा तर तुम्ही सारखी सारखी ही रेसिपी बनवाल इतकी मस्त आणि युनिक रेसिपी आहे चला तर मग भेटत एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त रहा खात राहा आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून पाहता हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद बाय बाय